हरिओम माझं नाव उत्कर्षा उमेश बोभाटे राहणार कणकवली उपासना केंद्र कणकवली मी अठ्ठ्याण्णव सालापासून बापूंच्या सानिध्यात आहे मी जो आता जो अनुभव सांगणार आहे दोन हजार वीसचा लॉकडाऊन पिरियडच्या अगोदरचा एक महिना अगोदरचा तुम्हाला जो मी अनुभव शेअर करणार आहे माझे मिस्टर एसटीत कंडक्टर त्यावेळी एस टीत कंडक्टर या सेवेत होते एक सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा असं त्यांना एस टीवाल्यांना फ्री चेकअप असतं आणि प्रत्येकाचे टेस्ट केले जात होते आणि माझ्या मिस्टरांना फक्त एक दुपारी जेवल्यानंतर खाल्लं तर खाल्लं नाही तर रात्री जेवल्यावर एक त्यांना पान खायची सवय होती आणि ते पान खाल खाल्ल्यामुळे थोडं त्या गालावरती चावून तिथे थोडंसं असं पांढरा डाग पडला होता सहज म्हणून ते चेक करायला गेले त्यांनी चेक वगैरे केलं आणि एक दुसऱ्या म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्यांना कॉल आला की तुम्हाला सेकंड स्टेजला कॅन्सर आहे ताबडतोब तुम्ही ॲडमिट व्हा म्हणून त्यावेळी मला मिस्टरांनी काही सांगितलं चार दिवस गेल्यानंतर मला मिस्टरांनी काय देऊ जाणे ते अक्षरशः अगदी मिठी मारून रडून रडायला लागले आणि मला म्हणालेले स्वर्णा तुला एक मला सांगायचं आहे म्हटलं काय झालं एवढं रडण्यासारखं म्हणजे काय झालं तर ते, ते म्हणालेले मला कॅन्सर झाला आहे आणि माझं आता काही खरं नाही आहे म्हणालेलं आता मा तुझं निखिलचं म्हणजे माझ्या मुलाचं नाव निखिल तर तुमचं काय होईल आता पुढे आपल्याला कोणाचं काय करायचं का आता याच्यातनं आपण बाहेर कसं पडायचं म्हटलं ठीक आहे म्हटलं काही घाबरू नका म्हटलं कॅन्सर आहे ना होणार म्हटलं बरं आज नाही उद्या म्हटलं आणि त्याच्यावरती खूप औषध आहेत आपण म्हटलं सुरुवात करू म्हटलं दुसऱ्या डॉक्टरपासनं म्हटलं चेक करून बघू ते आपल्याला काय सांगतायत डॉक्टर ते आणि लगेच मी माझ्या मित्राला कॉल केला त्याला सांगितलं म्हणाले आजच्या आज तू उमेशला गाडीत बसवायचं आणि मुंबईला घेऊन ये म्हणायला लागलं पुढचं मी बघतो मी त्याच दिवशी लगेच माझा मुलगा आणि माझे मिस्टर दोघंही जणं मुंबईला निघाले जायला निघाले ते लोक गेले त्यांनी टाटा हॉस्पिटलची अपॉइंटमेंट घेतली एकतर पहिली गोष्ट म्हणजे टाटाला लगेच आपलं तिथे जाऊन नंबर लागणं शक्यच नाही कारण एवढं मोठं हॉस्पिटल तिथे नंबर लागणं तरी देखील त्यांनी एक मेची एक मेची त्यांनी टा हे घेतली डेट घेतली लगेच त्यांना मी तिथे पाठवलं दुसऱ्या दिवशी मी इथून निघाले निघते वेळी मी इथून मुंबईचा प्रवास कधी एकटीने केला नव्हता आणि गाडीत माझ्या बाजूला मी एवढी गर्दी होती तर माझ्या बाजूलाच एक काका बसले होते त्या गर्दीत पण त्यांनी सरकून मला तिथे जागा बसायला दिली ते एवढ्या मोठ्या गर्दीत त्यांनी मला जागा बसायला दिली होती त्यांच्या बाजूला मी बसून एक पंधरा ते वीस मिनटं गेली असतील आणि काकाने एका पिशवीतून बुक बाहेर काढलं आणि ते अगदी बाजूला आपल्या बाजूला बुक ठेवून दिलं आणि जाऊन जाऊन माझं लक्ष त्या बुकजवळच जात होतं आणि मग थो न राहून मी त्यांना म्हटलं काका म्हटलं तुम्ही बापूंचं करता का हो हे तो कृपा सिंधू पुस्तक तुमच्याजवळ आहे तर म्हणाले हो मी तुला पुस्तक देणार ते पण त्याच्या आधी मी तुला जे काय देणार आहे ते ते पूर्ण तू करायचं म्हटलं हो ठीक आहे म्हटलं काका आणि त्यांनी मला मारुती हनुमान चालिसा वाचायला सांगितले आणि त्यांनी माझ्याकडनं नऊ वेळा वाचून घेतली ते म्हणाले ती ही तू पूर्ण नऊ वेळा माझ्या माझ्यासमोर वाचायची एवढ्या गर्दीत पण त्यांना मी ती पूर्ण वाचून दे नऊ वेळा का घेतलं मला काही माहिती नाही पण त्यांनी माझ्याकडनं नऊ वेळा वाचून घेतली नंतर त्यांनी आपल्या पिशवीतून एक काकडी काढली आणि मला सांगायला लागले हा प्रसाद आहे आणि तो पूर्ण खायचा आणि काकडीचा शेवटचा भाग एक जरा कडू असणार पण तो पण तुला चावून खायचा आहे म्हटलं हो काका काकाण आणि मी खूप रडत होते कारण मला तो, 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 तो माझे मिस्टर तिकडे आहे त्यांना त्यांना काय आहे आणि सकाळपासून मी जेव्हा माझ्या मिस्टरना कॉल करत होते तर माझी नणन किंवा दीर कॉल घेत होते पण ते कॉलवर येत नव्हते त्यामुळे मला एक वेगळीच भीती निर्माण झाली होती की मी तेवढ्या वेळाला सांगायचे की निखिलच्या बाप्पांना फोनवर बोलवा फोन पण कोण मला बोलवा म्हणजे त्यांच्याशी बोलायला देत नव्हतं आणि त्या काकांना सांगितलं म्हटलं काका मी त्यांना एवढा वेळ फोन करते म्हणाले नाही तू आराम करत असणार गं तू काय काळजी करू नकोस म्हणायला तू पहिली ही काकडी खा मी ती काकडी खाल्ली आणि त्याच्यानंतर एक जे गाडीत काही नाही का खाणं घेऊन फिरत असतात त्यांच्याकडून मला एक चण्याचं पाक पाकिट होतं ते चण्याचं पाकिट घेऊन दिलं आणि मला सांगितलं की हे पण पूर्ण खायचं तर मी तुला ते पुस्तक वाचायला देणार म्हटलं हो ठीक आहे म्हटलं काका कारण मला त्यावेळी मी एक तीन ते चार दिवस काही खात नव्हते कारण मला भीतीने माझ्या मिस्टरांच्या समोर मी जेवण घेऊन असं दाखवायची की मी जेवले म्हणून ताट घेऊन परत मी आतमध्ये निघून जायची पण मला जेवायला जात नव्हते एका भीतीने की आता काय होणार म्हणून पण त्या काकांनी माझ्याकडून त्यावेळी एक ती पूर्ण काकडी खायला लावली ते चणे जेवढे होते तेवढे खायला लावले ते झाल्यानंतर तो पूर्ण प्रवास झाला प्रवासात मला कुठे उतरायचं काही माहिती नाही माझा मुलगा आणि माझा भाचा मला ठाणे स्टेशनला घ्यायला येणार होते त्याच्या आधी माझ्या मित्राने पण मला कॉल केला तो म्हणाले काही घाबरू नकोस मी तुला न्यायला मध्ये येतोय पनवेलपर्यंत मी तुला न्यायला येतो तो, तो पनवेलमध्ये गाडीत चढला आणि मी त्यांना त्या माझ्या मित्राला ओळख करून देते की हे काका आहेत आणि ह्या काकांनी मला इथपर्यंत घेऊन आले आहेत वगैरे ठीक आहे आम्ही सगळं व्यवस्थित बोललो स्टेशनवर उतरणार ठाण्या स्टेशनला उतरणार आणि मी पाठी वळून सांगते माझ्या मुलाला वगैरे की हे माझ्यासोबत काका होते आणि त्यांच्यासोबत मी इथपर्यंत ह्याच्यासोबत म्हणजे माझा मित्र नितीन मगदूम आणि ते काका आम्ही असं इथपर्यंत आलो आहे पाठी वळून बघते तर ते पुऱ्या डब्यात काका नव्हते पूर्ण अगदी आम्ही ठाण्या स्टेशनचं पूर्ण परिवार जेवढं तिथे जे आम्ही सगळी होतो ते त्यांना शोधत होतो काकांना पण काका कुठेच सापडले नाही बरं काकांजवळ तीन ते चार बॅगा होत्या एवढ्या बॅगा घेऊन तर ते इतकं फास्ट कुठे जाऊ पण शकत नव्हते पण त्या बॅगा घेऊन ते काका तिथून नाहीच आम्हाला दिसलेच नाही ते झाल्यानंतर मी घरी आले डॉक्टरचं दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट होती आम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने चेक वगैरे केलं डॉक्टरने सांगितलं नव्याण्णव टक्के टक्के तुला कॅन्सर नाही आहे तू बिनधास्त राहा आणि सांगितलं आठ दिवस जातील जेव्हा रिपोर्ट चेक करायला पाठवल्यानंतर आठ दिवसात तुझा रिपोर्ट येईल दुसऱ्या दिवशीच परत आम्हाला हॉस्पिटलमधून कॉल आला की रिपोर्ट काही नाही आहे निगेटिव्ह आहे सगळं क्लिअर आहे म्हणायला लागले काही घाबरू नको आणि ज्यावेळी आम्ही तिथे चेक करायला गेलो जे डॉक्टर होते त्यांच्या गळ्यातून फक्त मला अगदी छोटंसं बापूंचं जे लॉकेट होतं त्याचं जे कॉर्नर होता तोच फक्त होता बाकी मला काही दिसत नव्हतं त्यांच्या शर्टच्या आतमधून एक छोट असा असा बापूंच्या फोटोचा जो भाग असतो म्हणजे तो आकार आहे तो त्रिविक्रमाच्या फोटोचा जो आकार असतो तो फक्त मला होता बाकी मला काही दिसलं नव्हतं हरिओम